नमस्कार, आता आपण युविन ॲपमध्ये लॉग इन करत आहोत. आता आय डी पासवर्ड टाकून आपण लॉग इन केल्यानंतर वॅक्सिनेटर मॉड्यूलमार्फत लाभार्थ्यांचे प्री रजिस्ट्रेशन पूर्वनोंदणी कशा प्रकारे करावे हे शिकणार आहोत. मी आता आय डी पासवर्ड टाकून लॉग इनच्या टॅबवर क्लिक केलेले आहे. लॉग इन केल्या अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसत आहे. स्क्रीनच्या खालोखाल आपल्याला एक ॲरो दिसत आहे, त्याच्यावर आपण जर क्लिक केलं तर प्री रजिस्ट्रेशन हे दोन नंबरला आपल्याला एक बटन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचे आहे. जिथे एक माणसाचं व अधिकचं चिन्ह दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक केल्या एक फॉर्म ओपन झालेला आहे. आता पहिली परिस्थिती अशी आहे की लाभार्थ्याचे पालक गार्डियन हे रजिस्टर्ड आहेत, परंतु बालकाचे रजिस्ट्रेशन झालेले नाही. सगळ्यांनी नोंद घ्यावी की 12 वर्षापेक्षा मोठे वयोगटातील जास्तीत जास्त लोकांनी कोविड लस घेतल्याकारणाने सगळ्यांचे रजिस्ट्रेशन झाले असल्याची शक्यता आहे. तर आता एखाद्या पालकाला शोधण्याकरता त्यांचा आपण मोबाईल नंबर फीड करत आहोत. मोबाईल नंबर दुसऱ्यांदा कन्फर्मेशनसाठी आपण फीड करत आहोत. तर आपल्याला दिसून येत आहे की ह्या नंबरने 2 लोक रजिस्टर्ड आहेत, स्वाती व रेशमा. तर आपल्याला आता एका बच्चूचे जे 1 वर्षापेक्षा कमी वयाचे आहे त्याचे रजिस्ट्रेशन करायचे आहे. बच्चूचे नाव सीमा आहे, ज्याचे इयर ऑफ बर्थ 2023 आहे व जन्मतारीख 1 जून 2023 अशी आहे. हे एक फीमेल बच्चू आहे. आपण नोंद करा की जसे मी वय 2023 असं बाळाचा जन्म असल्याचं एंटर केलं, तसेच बाळाची टाईप ऑफ कॅटेगरी आपोआप इन्फंट असे आलेले आहे, कारण बाळाचं वय 1 वर्षापेक्षा कमी आहे. त्याच्या खालोखाल आपल्याला बाळाचं बर्थ वेट टाकायचे किलोग्राममध्ये आहे. त्याच्यानंतर बाळाचे वडिलांचे नाव टाईप करायचे आहे आणि इथे आपल्याला बाळाचे टॅगिंग एका पालकाबरोबर करावे लागेल. आपण ह्यामध्ये स्वातीबरोबर टॅग करत आहोत. ह्या बच्चूचे पालक स्वाती म्हणून आहेत आणि त्यामुळे आपण त्या गार्डियनबरोबर इथे ह्या गोलाकारावर टिक करून त्याच्याशी मॅप करत आहोत. जसे मी स्वातीचे नाव निवडले, तुम्ही लक्षात घ्या की फोटो आय डी नंबर हा आपोआप स्वातीचा जो आहे तो इथे दिसू लागत आहे. इथे एक पॅन नंबर आहे, कारण बालकांचे फोटो आय डी स्वतःचे स्वतंत्र नसणार आहे, त्यामुळे बालकाला रजिस्टर करण्याकरता त्याच्या पालकाचे प्री रजिस्ट्रेशन असणं गरजेचे आहे. आता मी ह्या सबमिट बटनवर क्लिक करत आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या मोबाईल नंबरवरती एक OTP जातो, त्याचा वापर करून आपण पुढे जाऊ शकतो. अन्यथा या स्किप OTP वर क्लिक करूनसुद्धा पुढे प्रोसीड करू शकतो. खाली मेसेज पाहू शकतो, बेनिफिशरी ॲडेड सक्सेसफुली. आता ह्या बच्चूचे आधी लागलेले लसी म्हणजे प्रीवियस वॅक्सिनेशनसुद्धा आपण लगोलग अपडेट करून घेऊ शकतो ह्या ॲड वॅक्सिनेशनच्या टॅबवर क्लिक करून. असं आपण ग्राह्य धरूया की ह्या बाळाला जन्मताच सगळे बर्थ डोसेस लागले होते. BCG 1 जूनला, ओरल पोलिओचा 0 डोस 1 जूनला व हेपेटायटिस बीचा बर्थ डोस 1 जूनला. आपण सेव्ह अँड कंटिन्यू करत आहोत. शहानिशा करून आपण परत एकदा सेव्ह करत आहोत. वॅक्सिनेशन डेटा अपडेटेड सक्सेसफुली. सर्वांनी हे लक्षात असू द्यात की प्रत्येक लाभार्थ्याचे प्रीवियस वॅक्सिनेशन अपडेट करताना ज्या लसी त्याला पूर्वी लागलेल्या आहेत त्याच्या फक्त निवड करणं अपेक्षित आहे, पण शेवटच्या व्हिजिटला ज्या लसी लागलेल्या आहेत त्याची तारीख मात्र नोंदवणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढचा डोस ड्यू आहे की नाही ह्याचा निष्कर्ष काढता येईल. आता आपण पहिला सिनारिओ पाहिला, ज्याच्यामध्ये पालक रजिस्टर्ड होते पण बच्चू रजिस्टर्ड नव्हता. आता दुसऱ्या सिनॅरिओमध्ये अशी परिस्थिती
ज्याने ज्याच्यामध्ये पालक व बालक दोन्हीही रजिस्टर्ड नाही आहेत, त्या परिस्थितीत आपण कशाप्रकारे पुढे जायचं। परत ह्या खालच्या ॲरोवर क्लिक करूया, प्री रजिस्ट्रेशनचा वापर करूया, मोबाईल नंबर जो पालकाचा आहे तो आपण टाकूया, इथे पहा की कुठलेही नाव खाली आलेले नाही आहे, ह्याचा अर्थ हे पालक पूर्वी रजिस्टर झालेले नाही आहेत, हे शहानिशा झालेली आहे, ह्यांचा जन्म 1990 आहे असं धरून चालूया, आणि हे एक सिटीजन आहेत, त्यांचं पूर्ण नाव रुपाली आहे, आणि त्यांचा फोटो आय डी आपण पॅन कार्ड त्यांनी आणलेलं आहे, आता मी सबमिट करत आहे। सबमिट करताच आपण मागील उदाहरणाप्रमाणे स्किप OTP करूयात। आता आपण लगोलग ॲड चाइल्ड ह्या बटनचा वापर करून लाभार्थ्याला ॲड करूयात, जो की रुपालीचा बालक असेल। याची जन्मतारीख 15 जुलै, हा एक मुलगा आहे ज्याचं बर्थ वेट 2.9 किलो होतं, त्याच्या वडिलांचं नाव, वय 1 वर्षापेक्षा कमी असल्या कारणाने आपोआप इन्फंट आलेले आहे। मी सबमिट करत आहे आता ह्या बटनचा वापर करून, इथे पण आपण स्किप OTP करूयात। स्किप OTP करताच आपल्याला प्रीवियस वॅक्सिनेशन अपडेट करण्याचे बटन ॲड वॅक्सिनेशनचा वापर करून करू शकतो। जर ह्या पालकाबरोबर 2 मुलं टॅग करायचे आहेत तर ॲड मोड चाईल्ड ह्या बटनाचा वापर करूया। आपण आता ॲड वॅक्सिनेशन करूयात। हे बालक 1 महिन्यापेक्षा कमीच आहे, त्यामुळे ह्याला फक्त बर्थ डोजेस लागले असावेत, आणि कारण हे शेवटचं वॅक्सिनेशन आहे त्याच्या तारखा निवडणं गरजेचं आहे। 15 जुलैला ह्या बाळाचा जन्म झाला होता आणि 15 जुलैलाच ह्याला बर्थ डोजेस लागले असतील, आपण सेव अँड कंटिन्यू करूया। तारीख आणि डोस लागले आहेत की नाही ह्याची शहानिशा MCP कार्ड पाहून व पालकांबरोबर बोलून नोंद करून घ्यावी। सेव अँड कंटिन्यूचा वापर केलेला आहे आणि परत एकदा आपण सेव्ह करत आहोत। तर अशा प्रकारे आपण उदाहरण पाहिलं 2 नंबरचं, ज्याच्यामध्ये पालक व बालक दोन्हीही रजिस्टर्ड नव्हते आणि त्यांचं आपण प्री रजिस्ट्रेशन म्हणजे सेशन चालू नसताना नॉन RI डेला 24 तास कधीही आपण अशा प्रकारे प्री रजिस्ट्रेशन करू शकतो। आता आपण गरोदर मातेचं प्री रजिस्ट्रेशन नोंदणीकरण कसे करायचे हे शिकूयात। जर त्या महिलेने कोविड लस घेतली असेल तर त्यांचे रजिस्ट्रेशन नव्याने करण्याची आवश्यकता नाही आहे। त्यांचे नाव शोधून आपल्याला फक्त त्यांचा टॅग सिटिझन टू प्रेग्नंट वुमन असा बदलावा लागेल। तो करण्याकरता ह्या सर्च बारचा आपण वापर करूयात, ह्याच्यावर मी आता क्लिक करत आहे। क्लिक करताच इथे मला एक सर्च बायचं ऑप्शन देत आहे, त्याच्यावर क्लिक करताच आपण लाभार्थ्याची शोध मोबाईल नंबर अथवा रेफरन्स ID अथवा फोटो ID वापर करू शकतो। ह्या उदाहरणामध्ये मी मोबाईल नंबरचा वापर करत आहे। हा नंबर एंटर केल्यानंतर त्या नंबरशी निगडीत जे जे लाभार्थी रजिस्टर्ड आहेत त्यांची यादी आपल्याला खालोखाल दिसत आहे। आता इथे ह्या माधुरी नाईक म्हणून 33 वर्षाच्या महिला आहेत, त्यांच्या नावावर मी क्लिक करत आहे। आपण पाहू शकता की सध्याचा त्यांचा टॅग हा सिटीजन असा आहे। आता मी ह्या ॲरोवरती क्लिक करत आहे, ही त्यांची माहिती आपल्याला इथे दिसून येत आहे। आता त्या गरोदर झाल्या असल्यास डिक्लेअर प्रेग्नन्सी ह्या बटनचा वापर करून आपण त्यांना प्रेग्नंट म्हणून घोषित करत आहे। जसे मी त्या टॅबवर क्लिक करतो एक फॉर्म ओपन होतो, त्यामध्ये मला काही बेसिक माहिती भरणं अपेक्षित आहे। सर्वप्रथम मला डेट ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड LMP डेट टाकणं गरजेचं आहे।
1 मे 2023 ब्लड ग्रुप माहिती असल्यास नोंद करून घ्यावा, अन्यथा हा ऑप्शन मॅन्डेटरी नाही आहे. डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकम, जर त्या पूर्वी गरोदर राहिल्या असतील तर त्याची तारीख इथे नोंद करणं गरजेचे आहे, अन्यथा हा टॅब सोडला तरी चालून जातो. आता मी सेव्ह करत आहे. सेव्ह केल्यास आपण इथे पाहू शकता की ह्या प्रेग्नंट वुमन म्हणून टॅग झालेल्या आहेत. ह्यांचं रजिस्ट्रेशन आता एक प्रेग्नंट वुमन म्हणून झालेले आहे. आता जर त्यांचे प्रीवियस TD वॅक्सिनेशन अपडेट करण्यास आपल्याला ह्या बटन रेकॉर्ड प्रीवियस वॅक्सिनेशनचा वापर करायचा आहे, मी याच्यावरती क्लिक करतो. TD ह्या चेकबॉक्सवर क्लिक करूयात. TD 1 त्यांनी घेतलेले आहे. आपण तारीख 1 जुलैला घेतलेले आहेत. TD 2 करता ते अजून देऊ नाही आहेत. मी सेव्ह करत आहे. त्यांचे वॅक्सिनेशन डेटा यशस्वीरित्या अपडेट झालेला आहे. आता आपण अशी एखादी महिला ज्यांचे रजिस्ट्रेशन कोविनवर सुद्धा झालेले नाही आहे त्यांची नोंद गरोदर माता म्हणून कशी करावी हे आपण पाहणार आहोत. परत ह्या ॲरोवरती क्लिक करावेत जो आपल्याला खाली दिसत आहे. प्री रजिस्ट्रेशन टॅबवर क्लिक करावेत. त्यांचा मोबाईल नंबर फीड करावा. इयर ऑफ बर्थ, कॅटेगरी आता मी सिटीजन न निवडता प्रेग्नंट वुमन या पर्यायाची निवड करत आहे. त्यांचे संपूर्ण नाव, डेट ऑफ LMP, ह्या प्राइमरी आहेत त्यामुळे मी डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकम कुठलीही तारीख निवडत नाही आहे. ब्लड ग्रुप मला माहीत नाही आहे त्यामुळे मी हा पर्याय सोडत आहे. आणि फोटो ID, पॅन कार्ड, त्याचा नंबर टाकत आहे. आणि ह्या सबमिट बटनवर क्लिक करत आहे. आपण OTP स्किप करूयात. आणि ह्यांचं रजिस्ट्रेशन यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण वॅक्सिनेटर मॉड्यूलचा वापर करून प्री रजिस्ट्रेशन कसे करावे हे शिकलेलो आहोत. 4 प्रकारचे सिनेरिओ आपण पाहिले. बच्चूचे रजिस्ट्रेशन नव्हते झाले, पालकाचे झाले होते. दुसऱ्या सिनेरिओमध्ये आपण पाहिलं की पालक व बच्चू दोघेही रजिस्टर्ड नव्हते, तर सर्वप्रथम आपण पालकाचे रजिस्ट्रेशन केले, मग त्याच्यानंतर त्यांचे बच्चूचे, आणि त्यानंतर आपण त्यांचे प्रिवियस वॅक्सिनेशन अपडेट केले. त्यानंतर गरोदर माताकरता अशी एक महिला ज्यांचे रजिस्ट्रेशन कोविनवरती झाले होते त्यांचा शोध आपण मोबाईल नंबरचा वापर करून केला व त्यांचं टॅग प्रेग्नंट वुमन म्हणून चेंज केला, बदलला. आणि त्यानंतर आपण नव्याने एक मातेचं रजिस्ट्रेशन करून घेतलं.